नमस्कार मित्रमंडळी, मी दिलीप दवडा पुन्हा आपल्या समक्ष हाजीर आहे। आज मी आपल्याबरोबर चर्चा करणार आहे मेनबोर्ड IPO फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड ह्या नामक कंपनीची। ही कंपनी जी आहे ती 19 ऑक्टोबरला आपला IPO ओपन करते आणि 2 नोव्हेंबरला IPO बंद होणार। ह्या कंपनीच्या IPO बद्दल माझी विस्तृत माहिती आपल्याला चित्रगड.com वर बघायला मिळेलच, पण इथे मला विशेष हे सांगायचं आहे की ही जी कंपनी आहे तिने जरी मागील 3 तिमाहीसाठी प्रॉफिटेबल कार्य केलं असेल तरी त्या आधीचा काळात त्यांनी जे लॉसेस केले आहेत आणि सध्यासुद्धा बॅलन्सशीटवर जे लॉस कॅरी फॉरवर्ड आहेत हे सगळं क्लिअर करायला माझ्या हिशोबाने त्याला कमीत कमी 2 वर्ष तरी लागतील। म्हणून जर आपल्याकडे सरप्लस फंड अवेलेबल असेल, आपण जोखीम घ्यायला तयार असाल आणि लॉंग टर्मसाठी निवेश म्हणजे गुंतवणूक करायला तयार असाल तरच या इश्यूबद्दल आपण विचार करावा अशी माझी विनंती आहे। पण होय, त्याआधी आपण आपल्या वित्तीय सल्लागारांबरोबर चर्चा विचारणा करणेही आवश्यक असणार, कारण फक्त माझ्या म्हणण्याप्रमाणेच तुम्ही निवेश करायचं म्हणजे गुंतवणूक करायची की नाही हे ठरवू नका। आपल्या वित्तीय सल्लागारांबरोबरसुद्धा याबाबत आपण बोलून चर्चा विचारणा करून काय तो योग्य निर्णय घ्यावा ही माझी विनंती। आभार।